राज्यातील पूरग्रस्त भागात झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने ही विविध विभागातील पत्की कोल्हापूर सांगली मिरज कुपवाड आणि रायगड या ठिकाणी मदतीसाठी पाठवली आहेत. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका येथे आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत मदतीसाठी 7 जेंटिंग व 2 ग्राइंडिंग मशीन पुणे महानगरपालिकेच्या वतीने पाठवण्यात आले आहेत. कोल्हापूरमध्ये जलशुद्धीकरणाचे काही केंद्रे बंद आहेत. पंपिंग स्टेशनमध्ये पाणी साचल्याने पंपिंग यंत्रणा बंद पडली आहे. त्यामुळे नागरिकांना पिण्याचे पाणी पोहोचवणे आव्हानात्मक आहे. त्यात कोल्हापूर महानगरपालिकेकडील टँकर संख्या अपुरी असल्याने अडचण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पाणी पुरवठा विभागाचे 17 टँकर कोल्हापूरला रवाना करण्यात आले आहेत. टँकर सोबतच निरीक्षक इलेक्ट्रिशियन असे एकूण 21 जण कोल्हापूरला रवाना झाले आहेत. तसेच रायगड येथे झालेल्या महापुरानंतर लोकांच्या आरोग्याचा विचार करून पुणे महानगरपालिकेची 11 जणांची आरोग्य टीम रायगडकडे रवाना होत आहे. त्यात डॉक्टर्स नर्सेस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. साधारण 1 आठवड्याच्या कालावधीसाठी ही टीम पूरग्रस्तांच्या आरोग्य सेवेत असणार आहे अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. ब्युरो रिपोर्ट स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे.